नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया पोलीस भरती तसेच मेगा भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे त्या अपडेट विषयी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन नव जे अपडेट आहे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो नवी पदभरती प्रणाली ऑगस्टमध्ये म्हणजे तुमची जी मेगा भरती असेल किंवा पोलीस भरती असेल ती प्रक्रिया जी आहे ती ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे त्याचबरोबर संपूर्ण माहिती घेऊया राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर पदभरतीसाठी नवी परीक्षा प्रणाली म्हणजेच आयटी कंपनी येत्या ऑगस्ट पर्यंत सरकारी विभागासाठी उपलब्ध होणार असल्याचे त्यानंतर प्रलंबित पदभरतीला सुरुवात होऊ शकते या प्रणालीद्वारे सरकारी विभागांना पदभरतीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवावी लागणार असून सरकारी नोकरीच्या परीक्षेतील उमेदवारांना त्यासाठी दोन महिने थांबावे लागणार आहे आता जो काळ आहे तो दोन महिन्याचा काळ लागणार आहे म्हणजेच तुम्ही आता खूप जवळ आलेला आहात त्याचबरोबर यामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती बघूया यामध्ये बघा एकूण जी भरती प्रक्रिया आहे ती गटक आणि गट डससाठी बहात्तर हजार पदभरतीसाठी प्रक्रिया होणार आहे त्याच काही नवीन जाहिराती सुद्धा येतील त्यामध्ये महत्वाचं म्हणजे अगोदर दोन हजार एकोणवीस मध्ये भरलेले जे फॉर्म आहे त्यातील जे विभाग आहे पशुसंवर्धन विभाग ग्रह विभाग म्हणजे पोलीस भरती जलसंपदा विभाग त्यानंतर एम आय डी सी आणि जिल्हा परिषद अशा प्रकारचे जे विभाग आहे आणि त्याचबरोबर एक आरोग्य विभाग तर आरोग्य आरोग्य विभागाचा जो भाग आहे तो वेगळा आहे परंतु हे बाकीचे जे पाच विभाग आहे त्या पाच विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि यासाठी जवळपास या सहा विभागासाठी जवळपास बत्तीस लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे त्याचबरोबर ही पदभरती प्रक्रिया है। ती कधी होणार आहे त्या संदर्भाचे महाआयटीचे प्रकल्प अधिकारी आहेत महेश असोलकर यांनी काय म्हटलेलं आहे तर नव्या आय टी कंपनीची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे मात्र लॉकडाऊनमुळे थोड्या अडचणी आल्या त्यामुळे निविदा प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागली साधारणतः बारा ते पंधरा कंपन्यांची जी कंपन्या ज्या त्या कंपन्यांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे यानंतरची जी प्रक्रिया आहे ती जलद गतीने राबविण्यात येणार आहे रा या कंपन्यांनी तांत्रिक पडताळणी तसेच सर्व बाजूची पडताळणी करण्यात येईल त्यासोबतच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येण्याबाबतची जी क्षमता आहे ती क्षमता कंपन्यामध्ये आहे का याची पूर्ण तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर साधारणतः कंपन्याची निवड करण्यात येणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये निवड केली जाणार आहे आणि सरकारी विभागाच्या विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी ह्या कंपन्या ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत तर साधारणतः ऑगस्टमध्ये जी भरती प्रक्रिया मित्रांनो ती भरती प्रक्रिया सुरू होणार आहे अशा प्रकारची जी माहिती आहे ते महाआयटीचे अधिकारी महेश असोलकर यांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक जे आहेत अजित पाटील यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा बघूया हो महाआयटी विभागाकडून परीक्षा घेण्यासाठी नवीन प्रणाली निश्चित करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे आणि यामध्ये सहभागी झालेल्या बारा ते पंधरा कंपन्यांची कटाक्षतेने पडताळणी करण्यात येईल आणि पुढील काळासाठी ज्या पाच कंपन्या त्या पाच कंपन्या निवडल्या जाणार आहे आणि कंपन्याची पडताळणी पूर्ण केल्यानंतर सरकारी विभागाच्या ज्या पदभरतीसाठी ही प्रक्रिया आहे ती खुली करता येऊ शकेल म्हणजेच येणाऱ्या काळात म्हणजेच सॉरी ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार वीसच्या जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि ही जी भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही गाफील राहता तुमचा जो अभ्यास आहे किंवा मग मैदानी चाचणी असेल ती मैदानी चाचणी आणि तुमची लेखी परीक्षा त्याचबरोबर मेगा भरतीची जी लेखी परीक्षा असेल त्याची जी तयारी आहे ती तयारी चांगल्या पद्धतीने किंवा मग एक दिशा ठरवून किंवा मग एका आता दोन महिन्याचा जो कालावधी आहे तो कालावधी त्याचं नियोजन करून व्यवस्थित जे सर्व विषय आहेत तो सर्व विषयाचा जो अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने आणि जोमाने सुरू करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवार त्यांनी त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर त्यासाठी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बघा मित्रांनो नवीन जी पदभरती प्रक्रिया आहे ती आता ऑगस्टमध्ये सुरुवात होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आ... तुमची जी तयारी आहे ती तयारी चांगल्या पद्धतीने सुरू ठेवा आणि या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक असेल महाआयटीचे त्याचबरोबर महाआयटीचे प्रकल्पाचे अधिकारी असतील त्याचबरोबर यांनी ही माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी जे तुमचे विभाग आहेत पशुसंवर्धन विभाग ग्रह विभाग पोलीस भरती जलसंपदा विभाग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम एम आय डी सी त्यानंतर जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील जी सर्व पद आहेत जे की आपण फॉर्म भरलेले आहेत बत्तीस लाख उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तर याची जी भरती प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर सुरू होणार आहे मित्रांनो तुम्ही जर राज्यसेवेची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं जे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अन अकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस सुरू झालेले आहे आणि लक्ष राज्यसेवा वीस आ, ही जी बॅच आहे ती तेवीस जून दोन हजार वीस पासून स्टार्ट झालेलं आहे मित्रांनो आणि महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले जे टॉप एज्युकेटर आहे ते शिकवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे यानंतर बॅचची जी वैशिष्ट्य आहे त्यामध्ये बघा स्टडी फ्रॉम होम करू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त पर डे अकरा रुपये यानुसार चार्ज लागणार आहे आणि लाईव्ह मध्ये तुमचे काही क्वेश्चन असतील तुमचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता त्यानंतर नोट जे आहे त्या पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे फी भरण्यासाठी तुम्हाला ई एम आयचे जे ऑप्शन आहे ई एम आय पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल असणार आहे आणि ते सुद्धा झिरो कॉस्टमध्ये असणार आहे यानंतर यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला आता जॉईन कशी करायचे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्लॅन दिसले जाणार आहे यामध्ये वन मंथ थ्री मंथ सिक्स मंथ ट्वेल्व मंथ आणि ट्वेंटी फोर मंथ तर मित्रांनो तुम्ही जस्ट जास्त जेवढ्या महिन्यासाठी प्लॅन घेत असाल तर तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळणार आहे चोवीस मंथच्या प्लॅनसाठी मी सजेस्ट करेल कारण यामध्ये तुम्हाला अनअकॅडमी पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट देत आहे आणि ही बॅच तुम्हाला आठ हजार चारशे रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे चोवीस महिन्यासाठी त्याचबरोबर माझा रेफर कोड युज करत असाल युवराज राठोड हो, त्र्याहत्तर एकोणावीस तर तुम्हाला ऍडिशनल दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण पंच्याऐंशी टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि ही जी बॅच आहे ती चोवीस महिन्यासाठी तुम्हाला फक्त सात हजार पाचशे साठ रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल वायपी पी अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद